ठाकरे गटाचं मुखपत्र सामनामधून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या भाषेत टीका करण्यात आली आहे. फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, मात्र जुलै 2023 मध्ये त्यांना उपमुख्यमंत्री बनावं लागलं, त्यामुळे त्यांच्यातील संवेदनशीलता संपली असे ताशेरे सामनातून ओढण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण उपझाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली आणि मग फडणवीस अहंकाराचे महामेरू बनले. मुख्याचा उपझाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केलं. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणं गरजेचं आहे. उपची नशा ही देशी बनावटीची आहे. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांड्या जात आहेत. फडणवीस सांभाळा. तर सामनाच्या अग्रलेखावरून ठाकरेगट आणि भाजपमध्ये नवं वाकयुद्ध सुरू झालंय. पाहुयात संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. आज जो डुप्लिकेट माल तुम्ही घेऊन बसलेला ती बेमानी. 2014 साली आपण बेमानी केली आणि 2019 आपण बेमानी केली, म्हणून तुमच्यावरती ही वेळ आली डुप्लिकेट माल घेऊन राज्य करण्याची. एवढंच आम्ही सांगितलं आहे ना. त्या बावनकुळ्यांना इतक्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय? अजून त्यांना खरी मिरची झोंबायची आहे. वेळ आहे, थांबा जरा. एकनाथराव खडसेंनी सांगितलं ना, 2014 साली कोणी युती तोडली आणि 2019 साली जो शब्द दिला होता भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत, तो आम्ही तोडला नाही, तो तुम्ही तोडला. बेईमान कोण? आता बेईमान कोण असा प्रश्न विचारणं आणि सत्य सांगणं यात काय चूक आहे? सामना हे वृत्तपत्राची आम्ही तक्रार करणार आहोत. वृत्तपत्राला सुद्धा एक लिमिट आहे बोलण्याची लिहिण्याची. आणि आमचे मुंबईचे नेते आणि मुंबईचे कार्यकर्ते सामना या वृत्तपत्राच्या विरुद्ध आंदोलनात्मक परिस्थितीसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. कारण सामना ज्या पद्धतीनं जी आग ओकताय ती आग आता आम्हाला थांबवावीच लागेल. त्याकरता आम्हाला लवकरच त्या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.